आणि दोन माहेरवासींमध्ये लढत होती. मी हा काही इमोशनल इश्यू नाही, हा एक प्रोफेशनल इश्यू आहे. तुम्ही जेव्हा इलेक्शन लढता तेव्हा फार मोठं जबाबदारीचं काम असतं. 22 लाख लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही दिल्लीला निवडून जातो, त्याच्यामुळे अर्थातच आम्ही ज्या मातीतून दोघी जन्माला आलो हे आमचं भाग्य, त्याचबरोबर ही जी जबाबदारी आहे ही फक्त भावनिक नाही आहे, ही फार मोठी जबाबदारी आहे. तर एकंदरीत गेल्या वेळेस पण जानकर बरोबर लढत झाली, आता एकीकडे रासपच्या वतीने जानकर आहे म्हणले की आम्ही लढणार आहे, आणि एकीकडे रासपने आणि दुसरीकडे भाजप अशी लढत होती. एकंदरीत कशी टक्कर होईल मला माहिती नाही, कशी टक्कर होईल. मी निष्ठेने 10 वर्ष काम केलेलं आहे, माझं काम घेऊन मी लोकांपर्यंत नेणार आहे आणि लोकांनी निर्णय घ्यायचा आहे. तरी काल उद्धव ठाकरेंनी टीका केली की पवारसाहेबांना फक्त खुर्चीची आवड आहे, खुर्चीच पाहिजे सतत, काय उत्तर? त्यांनी स्वतःच्या आयुष्यात एकही इलेक्शन पण लढलं नाही. त्यांनी आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसांनी ज्यांनी कर्तृत्व महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल बोलणं किती योग्य आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात, हाच प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. एकंदरीत खडक वाचला झालं, बोर आणि दौंड झालं. एकंदरीत मतदारामध्ये चर्चा आहे की दौंड मतदारसंघ असेल, खडकवासला मतदारसंघ असेल आणि बोर मतदारसंघ असेल. या ठिकाणी मताचं विभाजन होईल असं लोकांमध्ये चर्चा आहे. मला नाही माहिती, माझ्या कानावर ही चर्चा आली नाही. ह्या सगळ्या मतदारसंघात 24/7 मी असते, माझ्या कानावर काही चर्चा आली नाही. अशी चर्चा असेल तर जे चर्चा करतात त्यांनाच तुम्हाला आता प्रश्न. काँग्रेसचे कार्यकर्ते असं कोण म्हणतं? चर्चा माझ्या कानावर नाही आली. मी माननीय राहुल गांधी, माननीय अशोक चव्हाण, माननीय हर्षवर्धन पाटील, माननीय